विद्यार्थी मित्रांनो, मागील तासिकेला आपण सहावी सामान्य ज्ञान भाग एक या अंतर्गत सभोवतालचे पदार्थ या विषयी माहिती घेतलेली होती. आजच्या तासिकेला आपण जे पदार्थ आपल्या वापरात आहेत त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आज शिकूया पदार्थ कोणते जे की आपण वापरतो. आपण काय काय वापरतो? आपण कागद वापरतो, आपण पेन वापरतो, फळा वापरतो किंवा वही वापरतो, एकंदरीत काय कपड्यांचा, कागदांचा किंवा भांड्यांचा, आसपास असणाऱ्या वस्तूंचा आपण वापर करत असतो. मग आपल्या वापरातील या पदार्थांचा अभ्यास आता आपण करणार आहोत. सुरुवात करूया पदार्थ आणि वस्तू यातल्या फरकाला. आता पदार्थ आणि वस्तू यामध्ये काय फरक आहे? तर बघा, पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात व या पदार्थांपासून वस्तू तयार होतात. परत लक्षात घ्या, पदार्थ हा सूक्ष्म कणांचा तयार झालेला असतो आणि या पदार्थांपासून काय तयार करतो आपण? वस्तू. या वस्तूंना विशिष्ट आकार असतो. तसेच आपण पदार्थांपासून वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या वस्तू तयार करू शकतो. हे झालं पदार्थ आणि वस्तू याबद्दलची थोडीशी माहिती. आता आपल्या वापरात जे पदार्थ असतात त्याचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे नैसर्गिक पदार्थ आणि दुसरा मानव निर्मित पदार्थ. आता आपल्याला माहित असेल नैसर्गिक याचा अर्थ निसर्गात, मानव निर्मित याचा अर्थ मानवाने तयार केलेले पदार्थ. याला अजून एक शब्द आहे कृत्रिम. काय शब्द आहे? कृत्रिम हा शब्द आहे. आता आपण परत पदार्थ बघायलाच आहोत, नैसर्गिक किंवा मानव निर्मित. त्याआधी आपण हे शिकूया की नैसर्गिक पदार्थांचे परत दोन प्रकार पडतात. एक तर कारण निसर्गामध्ये दोन घटक आपल्याला पाहायला मिळतात, वनस्पती आणि प्राणी. आता सोपा आहे, मग नैसर्गिक पदार्थांचे दोन गट कोणते पाडले? तर जैविक आणि अजैविक. जैविक याचा अर्थ सजीव, अजैविक याचा अर्थ निर्जीव. हे लक्षात घ्या. मग आता निसर्गामध्ये सजीव आणि निर्जीव हे घटक दोन्ही पण असतात. म्हणजे निसर्गाचे जैविक आणि अजैविक प्रकार पाडल्यानंतर पुन्हा जैविक याचा अर्थ सजीवांचे दोन गट पडतात. एक म्हणजे वनस्पतीजन्य आणि दुसरे प्राणीजन्य. आता याबद्दल थोडीशी माहिती घेऊया. आता वनस्पतीजन्य पदार्थ कोणाला म्हणायचं? तर जे पदार्थ आपल्याला वनस्पतीपासून मिळतात त्यांना वनस्पतीजन्य म्हणायचं. म्हणजे प्रश्नातच उत्तर लपलंय. तुम्हाला जर असा प्रश्न विचारला की वनस्पतीपासून तयार होणाऱ्या पदार्थांना खालीलपैकी काय म्हणतात, आता तयार कोणापासून होतंय? वनस्पतीपासून. मग त्याला वनस्पतीजन्य म्हणायचं. सोपा आहे प्रश्न. असा आला खालीलपैकी प्राण्यांपासून वस्तू तयार मिळतात किंवा पदार्थ मिळतात त्याला काय म्हणायचं? प्राणी म्हटलंय ना, मग त्याला प्राणीजन्य पदार्थ असे म्हणतात. म्हणजेच नैसर्गिक पदार्थाचे दोन गट, जैविक आणि अजैविक. या जैविकचे पुन्हा दोन प्रकार, नैसर्गिक म्हणजे त्याला म्हणतो आपण वनस्पतीजन्य आणि प्राणीजन्य. हे लक्षात घ्या. आणि मानव निर्मित पदार्थ म्हणजे काय? तर कृत्रिम, जो माणूस तयार करत असतो. हे आहे पदार्थांच्या प्रकाराविषयी थोडीशी माहिती. आता एक आपल्याला शब्द शिकायचा आहे अपरिवर्तनीय बदल. काय शिकायचं आहे? अपरिवर्तनीय बदल. आता अपरिवर्तनीय म्हणजे काय तर लक्षात घ्या. आता माणूस काय करतो तर आपल्या आजूबाजूला असणारे पदार्थ गोळा करतो आणि त्या पदार्थांपासून नवीन वस्तू तयार करतो. आता ती नवीन वस्तू तयार केली की त्या वस्तूपासून जो मूळचा पदार्थ आहे तो मिळवता येत नाही. कारण माणूस काय करतो त्याच्यावर वेगवेगळ्या रासायनिक प्रक्रिया करतो. बघा लक्षात घ्या, माणूस एखादा पदार्थ तयार करताना त्यामध्ये विविध रासायनिक प्रक्रिया करून तो पदार्थ तयार करतो, ती वस्तू तयार करतो. मग ती वस्तू तयार केली की ती वस्तू परत पहिल्यासारखी होत नाही. थोडक्यात काय, तयार झालेली वस्तू परत पहिल्यासारखी होत नाही, त्यालाच म्हणतात अपरिवर्तनीय बदल. म्हणजे तयार एकदा झाली का नाही त्यात परिवर्तन होणार नाही, बदल होणार नाही. म्हणजे नवीन तयार झालेल्या वस्तू पासून पहिली मूळ वस्तू मिळत नाही त्याला म्हणतात अपरिवर्तनीय बदल. तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारतील की तयार झालेल्या वस्तूपासून परत पहिली वस्तू मिळत नाही याला कसला बदल म्हणायचा, तर याला अपरिवर्तनीय बदल म्हणायचा आहे. त्यानंतर पदार्थांची निर्मिती. आता पदार्थांचे प्रकार इथं कसे लागू होतात ते आपण बघणार आहोत. आता पदार्थांची निर्मिती यामध्ये आपण काही पदार्थांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. सुरुवात करूया रबर यापासून. आता रबराचा जर विचार केला तर रबर हा निसर्गामध्ये पण सापडतो किंवा माणूस पण तयार करतो. आता म्हणजे नैसर्गिक निर्मित पण पदार्थ आहे आणि मानव निर्मित पण पदार्थ आहे. आता निसर्गाच्या बाबतीत जर विचार केला तर रबर हा आपल्याला झाडाच्या चिकापासून मिळतो. कशापासून मिळतो? रबर हा झाडाच्या चिकापासून मिळतो. आता त्या झाडाच्या चिकालाच काय म्हणतात? चीक. याला लॅटेक्स म्हणतात. परीक्षेला विचारतील रबराच्या झाडापासून जे चीक मिळतं त्या चिकाला काय म्हणतात, तर त्या चिकाला लॅटेक्स असं म्हणतात. महत्वाचा शब्द आहे, लक्षात ठेवा. जनरल नॉलेजसाठी तुम्हाला हा खूप फायद्याचा आहे.
पुढे जाऊन स्पर्धा परीक्षेसाठी उपयोगी पडू शकतो. लक्षात घ्या, रबराच्या झाडाच्या चिकाला काय म्हणतात? लॅटेक्स असं म्हणतात. त्याचबरोबर रबराला कठीणपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये एक पदार्थ मिसळतात, त्याचं नाव आहे गंधक. काय मिसळतात? गंधक. लक्षात ठेवा, रबराला कठीणपणा येण्यासाठी त्याच्यामध्ये गंधक मिसळतात. त्यानंतर रबराबद्दल झाली थोडीशी माहिती. आता रबराला विशिष्ट गंध आणि त्याला रंग असतो, पांढरा रंग असतो. रबराला विशिष्ट गंध आणि पांढरा रंग आपल्याला पाहायला मिळतो. ही झाली रबराविषयीची माहिती. थोडंसं बोलूया कागदाविषयी. आता आपण आपल्या वापरामध्ये रबर वापरतो, कागद तर आपला दैनंदिन वापरातला वस्तू आहे, कारण आपण काही लिहायचं म्हटलं की कागदाचा वापर. आता कागद हा झाडांपासून, त्याचबरोबर कपड्याचा लगदा असेल किंवा अनेक जे पदार्थ आहेत ते एकत्र करतात, त्याचा लगदा तयार करतात, आणि सेल्युलोज पदार्थ त्याच्यामध्ये असल्यामुळे त्यापासून काय तयार केला जातो? तर कागद तयार केला जातो. म्हणजे कागद हा मानव निर्मित, म्हणजे माणूस काय तयार करतो? कागद तयार करतो. हे लक्षात घ्या. आता या दोन्हीवर पण प्रश्न विचारू शकतात. निसर्गात जे पदार्थ मिळतात त्याला काय म्हणतात? नैसर्गिक, नावातच लपले. आणि माणूस जे तयार करतो त्याला काय म्हणतात? मानव निर्मित, किंवा एक वेगळा शब्द आहे कृत्रिम असं म्हटलं जातं. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. निसर्गात मिळणाऱ्या पदार्थांना नैसर्गिक पदार्थ आणि माणूस जे तयार करतो त्याला मानव निर्मित किंवा कृत्रिम पदार्थ म्हणतात. त्यामध्ये आपण आता कागदाचं उदाहरण बघत होतो. कागद हा अनेक गोष्टींचा लगदा, कापड असेल, झाडाचं काही वस्तू असतील, या सगळ्यांचा लगदा तयार केला जातो. आणि त्यातल्या सेल्युलोज पदार्थांमुळे काय तयार होतो? तर कागद तयार केला जातो. त्यानंतर आपण पाहणार आहोत धागे. आता धाग्याचा काही एक प्रकार नाही, विविध प्रकारचे धागे आहेत. बघा, रेशीम आहे, सुती आहे, नायलॉन आहे, रेयॉन आहे, टेरिन आहे. आताच मी रेशीम याचं वर्णन केलं. कशाचं? रेशीम याचं. आता लक्षात घ्या, रेशीम हा धागा तयार करण्यासाठी रेशीम किड्याच्या कोशाचा वापर केला जातो. म्हणजे रेशीम किड्याचा कोश सोडून काय तयार केलं जातं? रेशीम वस्त्र तयार केलं जातं. हेही तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, परीक्षेला विचारू शकतात. त्याचबरोबर नायलॉन बद्दल आता थोडंसं बोलूया. आता नायलॉन हा जो धागा आहे तो माणसाने तयार केलाय. न्यूयॉर्क आणि लंडन, लक्षात ठेवा, तुम्हाला यावर प्रश्न विचारतात. नायलॉनचा शोध किंवा नायलॉनचा सर्वप्रथम वापर कोणीकडे करण्यात आला? तर लक्षात ठेवा, न्यूयॉर्क आणि लंडन या भागामध्ये नायलॉनचा एका सोबतच वापर करण्यात आला, सोबतच दोन्ही ठिकाणी वापर करण्यात आला. त्याचबरोबर नायलॉन हे मजबूत असतं, पारदर्शी असतं, हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि रेयॉन बद्दल जर बोलायचं झालं तर रेयॉन हा मजबूत आणि चकाकी असणारा धागा आहे. बघा, लक्षात ठेवा, प्रश्न विचारतील खालील पैकी मजबूत आणि चकाकी असणारा धागा कोणता? तर तो रेयॉन हा आहे. त्यानंतर टेरिन हा विविध रासायनिक प्रक्रियांद्वारे माणूसच तयार करत असतो. म्हणजे नायलॉन असो, रेयॉन असो किंवा टेरिन असो, हे काय करतो? तर माणूस स्वतः तयार करतो. म्हणून याला मानव निर्मित पदार्थ म्हटलं पाहिजे. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो भाग बघितला तो काय बघितला? तर आपल्या वापरातील पदार्थ, यापैकी काही पदार्थांची माहिती आपण बघितली. त्यामध्ये आपण रबर, कागद आणि धाग्यांविषयी माहिती घेतली. तसेच हे जे पदार्थ आहेत या पदार्थांमध्ये आपण वस्तू आणि पदार्थ यांच्यातला फरकही लक्षात घेतला. आता पदार्थ आणि वस्तू यांच्यातला फरक लक्षात घेताना आपण काही प्रश्नांचं स्वरूपही लक्षात घेतलं. आता पाठ चालू असताना प्रत्येक वाक्यावर मी नेहमी सांगतो त्याप्रमाणे प्रश्न तयार होऊ शकतो. आता जर आपण प्रश्नोत्तराच्या स्वरूपात उजळणी जरी घ्यायची म्हटली तरी बघा, आपल्याला प्रश्न असा विचारला जाईल की वनस्पतीपासून तयार होणाऱ्या पदार्थांना काय म्हणतात? तर त्यांना वनस्पतीपासून तयार होतात ना, वनस्पतीजन्य. बर, प्राण्यांपासून तयार होतात त्यांना प्राणीजन्य. तुम्हाला असाही प्रश्न विचारतील, झाडाच्या चिकापासून रबर तयार होतो तर या झाडाच्या चिकाला काय म्हणतात? तर झाडाच्या चिकाला म्हणतात लॅटेक्स. प्रश्न असा येऊ शकतो, रबराला कठीणपणा आणण्यासाठी त्याच्यामध्ये काय मिसळतात? तर त्याच्यामध्ये गंधक मिसळतात. त्यानंतर पदार्थ आणि वस्तू या दोन्ही एकच आहेत का? तर बघा, ह्या वेगळ्या कशा सांगितल्या आपण? तर पदार्थ हे सूक्ष्म कणांचे बनलेले असतात आणि त्याच्यापासून वस्तू तयार केल्या जातात, व या वस्तू विविध आकार व विविध रंगांच्या असू शकतात. त्यानंतर आपण एक शब्द शिकला, तो म्हणजे अपरिवर्तनीय बदल. आता अपरिवर्तनीय बदल म्हणजे काय? तर एखादी वस्तू जेव्हा रासायनिक प्रक्रियांद्वारे तयार होते तेव्हा ती वस्तू परत मूळ वस्तूसारखी आपण तयार करू शकत नाही. म्हणजेच काय? तयार झालेल्या नवीन वस्तूला पहिल्यासारखे आपण त्याचं परिवर्तन करू शकत नाही, त्याच्यामध्ये बदल करू शकत नाही.
म्हणजेच तयार झालेली वस्तू परत पहिल्यासारखी होत नाही त्यालाच म्हणतात अपरिवर्तनीय बदल। अशा पद्धतीने आपण प्रश्न तयार करू शकतो, त्यावर विविध प्रकारे तुम्हाला माहिती विचारली जाईल। नायलॉनच्या बाबतीत लक्षात ठेवा न्यूयॉर्क आणि लंडन या ठिकाणी सर्वात आधी वापर झालेला आहे। त्याचबरोबर रेयॉन बाबत मजबूत आणि कठीणपणा आणि चकाकी हे रेयॉनचं वैशिष्ट्य आहे। टेरिन सुद्धा अनेक रासायनिक प्रक्रियांद्वारे तयार केलं जातं। अशा प्रकारे आज आपण पदार्थ आपल्या वापरात याविषयी माहिती घेतली। याविषयी अधिक माहिती मिळवा, याचा अभ्यास करा, सराव करा। धन्यवाद।